कात्रज मधलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय 1 डिसेंबर पासून सुरू करावं असा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं दिलाय. गेल्या 19 ते 20 महिन्यांपासून हे प्राणी संग्रहालय बंद आहे. उद्यानं, जिम, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचे निर्देश आता दिलेले आहेत. मात्र प्राणी संग्रहालय सुरू करण्याबाबत अद्याप कुठलेही निर्देश राज्य सरकारनं दिलेले नाहीयेत. 1 डिसेंबरपासून राजीव गांधी प्राणी संग्रहालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला दिलेला आहे. केंद्र शासनाकडून 3 कृषी कायदे रद्द केल्याबद्दल यवतमाळमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. आर्णे मार्गाच्या क्रांतीवीर बिरसा मुंडा प्रतिमेजवळ फटाके फोडून केंद्राच्या घोषणेचं स्वागत करण्यात आलं. शेतकरी एकतेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक काँग्रेसनं दिली. कृषी कायदे रद्द केल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वामध्ये गांधी चौकात शेतकऱ्यांनी हा जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाढण्यात आली. कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर नागपूरमध्ये शीख समुदायामध्ये उत्साह पसरला. ढोल ताशे वाजवत आणि मिठाई वाटून शीख समुदायानं हा आनंद व्यक्त केला. नागपूर शहरातल्या बुद्धनगरमध्ये गुरुद्वारा कलगीधर दरबारजवळ शीख बांधवांनी शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर मिळालेलं हे यश साजरं केलं आणि त्यांनी मोदींचे या निर्णयाबाबत आभार मानले. कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा करता शेतकरी संपाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या शेतकरी पुतळ्यासमोर शेतकरी एकजुटीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन झालं आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलन केले. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एमपीएससीची पुणे केंद्रावर होणारी शारीरिक चाचणी आणि मुलाखती आता पुढे ढकलण्यात आल्या. 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या पत्रकामध्ये म्हटलंय. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये येत्या 22 नोव्हेंबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानुसार सध्याच्या 12 वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या आता 20 करण्यात येणार आहे. दरम्यान चर्चगेटमधून वांद्रे स्थानकासाठी सुटणारी सकाळी 9:07 धीमी लोकल आणि वांद्रे स्थानकातून चर्चगेटसाठी जाणारी सकाळी 9:47 लोकल रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे